पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पालमच्या विमानतळावर दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सोबतच सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर पंतप्रधान मोदी हे आता या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून दिल्ली इथल्या पालम विमानतळावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना सोबतच CDS बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते पालमच्या विमानतळावर दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच त्या सगळ्यांचे पार्थिव CDS बिपिन रावत यांच्यासोबतच मधुलिका रावत यांचं पार्थिव विमानाद्वारे दिल्लीमध्ये पालमच्या विमानतळावर आणलं गेलं आणि त्यासाठी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना CDS बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या सगळ्या अधिकाऱ्यांना सोबतच CDS बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यासाठी ते आता दिल्लीतल्या पालम विमानतळावर दाखल झालेले आहेत. या सगळ्या अधिकाऱ्यांना सोबतच बिपिन रावत यांना पुष्प अर्पण करून त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. नतमस्तक होत त्यांनी मानवंदनासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आहे. आणि उद्या लष्करी इतमामात या सगळ्या अधिकाऱ्यांवर सोबतच CDS बिपिन रावत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे पालम विमानतळावर या सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना पुष्प अर्पण करून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रद्धांजली वाहत आहेत. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून काल अतिशय दुर्दैवी असा हा अपघात झाला आणि यामध्ये CDS बिपिन रावत यांच्यासोबतच 13 मोठ्या अधिकाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला. अतिशय चिंताजनक वातावरण काल संपूर्ण देशामध्ये होतं आणि आता सध्या शोकाकुल वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका मोठ्या CDS पदाच्या या अधिकाऱ्याचा आणि त्याच्यासोबतच या सगळ्या अधिकाऱ्यांचा मृत्यू होणं हे खरोखरच मोठी दुर्दैवी बाब आहे आणि त्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालम विमानतळावर येऊन सगळ्या अधिकाऱ्यांना ते श्रद्धांजली वाहत आहेत. पुष्प अर्पण करून ते सगळ्या या अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये काही ब्रिगेडियर होते, काही इंजिनियर्स होते, काही महत्त्वाचे अधिकारी होते. त्या सगळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रद्धांजली वाहत आहेत. त्यासाठी ते आता पालम विमानतळावर आलेले आहेत आणि सोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे सुद्धा पालम विमानतळावर आलेले आहेत. काल तामिळनाडूच्या कुन्नूर या ठिकाणी त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झालेला होता. 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते आणि 14 जणांपैकी केवळ एक कर्नल यामध्ये बचावलेला आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र तब्बल 13 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. सोबतच CDS बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा देखील या हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. काल ते वेलिंग्टन या ठिकाणी जात होते. त्या ठिकाणी एक व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानासाठी मार्गदर्शनासाठी CDS बिपिन रावत हे जात होते आणि त्यांच्यासोबतच काही इंजिनियर्स, काही अधिकारी हे सुद्धा आणि त्यांच्या पत्नीसुद्धा जात होत्या. आणि अगदी 53 किलोमीटर हे अंतर होतं आणि 53 पैकी 51 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अगदी 2 किलोमीटर वेलिंग्टन होतं आणि त्याच वेळी हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर त्याने अचानक पेट घेतला आणि त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि CDS बिपिन रावत यांचा या अपघातात मृत्यू झाला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालम विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची ते भेट घेत आहेत. सगळ्यांना या ठिकाणी हे संवाद साधत त्यांचं सांत्वन करताना आपण पाहू शकतोय. या दृश्यांच्या माध्यमातून ही थेट दृश्य आहेत नवी दिल्ली इथल्या पालम विमानतळावरची, ज्या ठिकाणी विमानाद्वारे हे सगळे पार्थिव हे आणले गेलेले आहेत तामिळनाडूमधून. आणि उद्या या सगळ्यांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या पालम विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांशी
ते संवाद साधतायत आणि सोबतच त्यांचं सांत्वन करत असल्याचं आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून। त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे। सोबतच CDS बिपिन रावत यांना सुद्धा त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। एक लष्कराचा इतका मोठा अधिकारी, 4-स्टार जनरल, ज्याचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू होणं हे खरोखरच संपूर्ण देशासाठी न पचवण्यासारखंच आहे आणि त्यामुळे संपूर्ण देश काल शोकस्थितीत होता। शोकाकुल वातावरण या ठिकाणी आहे आणि सगळ्या नेत्यांकडून, अधिकाऱ्यांकडून CDS बिपिन रावत आणि सगळ्या अधिकाऱ्यांना आता श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। सगळ्यांकडूनच त्यांना मानवंदना देण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि CDS बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची, शिवाय CDS बिपिन रावत यांच्या मुलींशी सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांचं सांत्वन करून ते या ठिकाणी निघालेले आपण पाहू शकतोय। या सगळ्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे।